भंडाऱ्याची उधळण म्हणजे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलाय. त्यामुळे झिरवळ आता हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. नाना पटोले यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात येणार आहे, त्यामुळे त्यांनी आता राजीनामा दिलाय. आता त्यांच्या जागेवर काँग्रेसमधल्या कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागलंय. मला अजून त्याबद्दलची कुठली माहिती नाही. मला पक्षाने आदेश दिलेला होता की तुम्ही विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्या. एक कार्यकर्ता म्हणून पक्ष सदस्याच्या आदेशाचं पालन मी केलेलं. भंडाऱ्याची उधळण म्हणजे बंगळुरूत सुरू असलेल्या एरो शोचा आजचा दुसरा दिवस आहे. कोरोना संकटानंतर देशातला संरक्षण क्षेत्राशी संबंधित पहिलाच मोठा कार्यक्रम या निमित्तानं पार पडतोय. यावेळी दिमागदार अशी प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली, तसंच वायुसेनेची ही ताकद पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दीही झाली. रस्ते निर्मितीमध्ये भारतानं 4 वर्ल्ड रेकॉर्ड केली आहेत. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरींनी याबाबत माहिती दिली आहे. दिल्ली वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या कामादरम्यान भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं सर्वाधिक प्रमाणात काँक्रीटचा वापर करून द्रुतगती महामार्गाचं काम करण्याचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केलाय. नितीन गडकरींनी ट्विटरवरनं याबाबत माहिती दिली आहे. खासगी रुग्णालयातील कोरोना उपचार निर्बंध केवळ 7 जिल्ह्यात असतील. राज्य सरकारनं यासंदर्भात मुंबई हायकोर्टात माहिती दिली आहे. मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, अहमदनगर हे 7 जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात खासगी रुग्णालयातल्या कोरोना उपचारांसाठीचे निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्य सरकारनं ही बाब प्रतिज्ञापत्राद्वारे लिहून द्यावी असे आदेश हायकोर्टानं दिलेत. आता ट्रेनमध्ये तुमच्या आवडीच्या जेवणाचा आस्वाद तुम्हाला घेता येणार आहे. भारतीय रेल्वेनं प्रवाशांसाठी ई कॅटरिंग सेवा पुन्हा एकदा सुरू केली आहे. 1 फेब्रुवारीपासून 250 ट्रेनमधील प्रवाशांना ही सुविधा 65 स्टेशन्सवरती उपलब्ध असेल. महाराष्ट्रातील नागपूर स्टेशनची यासाठी निवड करण्यात आली आहे. प्रवासी ई कॅटरिंग मोबाईल ॲप फूड ऑन ट्रॅकच्या माध्यमातून IRCTCच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑर्डर करू शकतील. पाकिस्तानकडून सीमेवर झालेल्या गोळीबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण आलंय. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबानी सेक्टरमध्ये काल पाकिस्तानी सैन्यानं तुफान गोळीबार केला. यात 4 रेजिमेंटचे जवान लक्ष्मण जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आलं. कर्जात बुडालेल्या पाकिस्ताननं गजनवी या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता या क्षेपणास्त्रा छत्रपतींचा विचार म्हणजे Jo